ये सारे सब गजर कुणाती लावलाय होय उठ ना बाबा हळू ग ताई हळू काय हळू कॉलेजला जायचं ना उठ परत उठवणार नाही मी तुला करमरकरांचं घर का हॅलो मी समीर गोठसकर बोलतोय आज संध्याकाळी ओ समीर गोठसकर हा हा बोला बोला आज संध्याकाळी हा आज संध्याकाळी तुमच्याकडे यायचं ठरलंय ना त्यासाठी मी नक्की पत्ता विचारायला फोन केलाय ओ राईट 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 तुम्ही कुठून येणार ऑफिस मधून येऊन परस्पर नाही म्हणजे तसं नाही कुठच्या बाजूने येणार स्टेशनवर येणार का हो ठीक आहे मग असं करा तुम्ही स्टेशनवर वेस्टला उतरा आणि मग तिकडनं 2231 का तुम्ही रिक्षाने येणार आहात हा बहुतेक तसंच करीन बरं ठीक आहे मग तुम्ही वेस्टला उतरा हा मग सरळ चाला डावीकडे तुम्हाला रिक्षा स्टँड दिसेल रिक्षावाल्याला सांगा 405 आनंदवन हा ठीक आहे मग भेटू संध्याकाळी या 6:30 वाट बघतोय आम्ही ओके ओके बाय तू कधी आलास हा काय आत्ताच येतोय काय अभ्यास उभ्यास नाही वाटत तुला रात्रभर मॉडेल करत बसला होतात ना कशाला चिडते का सकाळी सकाळी तू 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 गेलं माझं झालं का सगळं लेडीज हॉस्टेलचा कठाडा सोडून का अरे काड्या संपल्या अरे मग ताईला विचार दूध उतू गेले हळू 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 यार तुझ्या मॉडेलचा सॉलिड प्रॉब्लेम आहे काय रे हे बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल इतकं जवळजवळ आहे की ते पाटोळे आहेत ना बहुतेक मुलांना फेल करणार आहे तुम्ही हा सगळा पसारा आवरून जाणार आहात ना का पसारा कशाला आवरायचा असतो घरात आपल्याला फिरायला वस्तू ठेवायला थोडी जागा मिळावी ना म्हणून हॅलो काकू मीता लीना आहे का लीना अगं आता त्याचा फोन आला होता माझा काय समीर गोठसकरचा पत्ता विचारायला तयार आहेस ना काकू काय म्हणतात ए बर बर राहू दे ए ऐक ऐक आपण संध्याकाळी जरा लवकर निघूया ऑफिसमधनं हां ओके चल चल बाय काय मग झालंय ना सगळं नीट होशील ना पास तुला अशा वेळी दुसरा कुठलाही प्रश्न सुचत नाही सॉरी ऑल द बेस्ट म्हणायची माझी ती पद्धत आहे हळू हळू बाय ए ताई 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 काय बाय नी ए ए तुम्ही संध्याकाळी किती वाजता येणार आहात परत नक्की काय नाही पण वाट बघू नकोस तू पण येणार आहेस नाही का माहिती नाही पण साधारण 8 वाजतील ना तुम्हाला यायला 8 सहज ओके बाय सी यू काय रे काय कटवत होती काय आपल्याला डंग 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 नमस्कार मी समीर गोठसकर मी लीना लीना नारकरी मीता शॉपिंगला गेली आहे यायलाच इतक्यात ती तुम्ही बसा ना हां नाही जरा मी लवकरच आलो म्हणजे आता मी यांना हेच सांगत होतो सगळ्या बसेस ट्रेन सगळ्या वेळेवर मिळाल्या मला आज
त्यामुळे थोडीशी पंचायत झाली नाही. हो ना, माझी पण म्हणजे मला नाही मिळाल्या. ओ मिता, समीर भटकर. हॅलो. हॅलो, तुम्ही बसा ना, हॅव अ सीट प्लीज. आम्ही येतोच. हां दीना बसा ना तुम्ही. हो हो आलेच मी. हे कधी आले? अगं काय माहिती, मी आले ना मगाशी किल्लीने दारू घडून तर हे आताच बसलेले होते. तुम्ही काय? अगं काय माहिती काय आता. हे बाई लीना, तू आता तोंड धुवून तयार तरी हो ना. ए कशाला, त्यांनी बघितलं ना मला असंच. मी सांगणार आहे की हवं असेल तर माझ्या हुशारीसाठी कर म्हणा. मी आई अशी आहे बस. अगं पण आधी तू त्याला बघ, मग ठरव ना. पेटवू का गॅस? मी थांब बात. थांब लीना थांब. हा मी पेटवते आधी खाली. हा मी लावते. कुठे लायटर घालतेस त्या दुधात? अगं ओला झाला नाही लागत आहे. नाही लागतोय. थांब जरा. आता थांब ना. इकडचा लागतोय का बघ. आणि चहा साखर सांग ना मला, मी घालते तोपर्यंत याच्या. ए नाही, काय झालं आता? अगं याच्यात ते काडेपेटी असते नेहमी ठेवलेली, कुठे गेली ती आता? बरं जाऊ दे, तुम्हाला चहा साखरेचं दे तोपर्यंत. चहा साखर काय, तू गॅस नाही पेटते काय आता करू? ए लीना तू तू जा ना, तू अशी ना मध्ये मध्ये करू नकोस ग, मला ना काही सुचत नाहीये. तू शिबाई उगीच ऐकलं मी मावशीचं, माझ्या काहीतरी भरीला पडले. हे पण ते आत कसे येऊन बसले एकदम? मला काय माहिती, मग तू विचारते ना ते आत कसे आले म्हणून. सबनीस काकू कुणालाही देतात ग चावी. मी विचारू का बाहेर जाऊन ते आत कसे येऊन बसले म्हणून? आत्ता? ए बाई लीना जा ना, तू तयार तरी हो ना ग, कम से कम जा ना प्लीज. जा शी बघ ओला झाला. तुम्ही सिगरेट ओढता? हो अधून मधून. काडेपेटी आहे? आहे. देता जरा. थँक यू. काडेपेटी आहे का म्हणून? हे बघ लागला तुझा गॅस. छान. ऍक्च्युली यांनी मला एकदम विचारलं सिगरेट पिता का, मला काही पहिल्यांदा समजेच ना. लायटर लागत नव्हता आणि काडेपेटी असते म्हणजे आमच्याकडे, पण बहुतेक भावानी नेली माझ्या. तो आर्किटेक्चरला आहे आणि आज त्याचा प्रोजेक्ट सबमिशन होतं, तर त्याने त्याच्या प्रोजेक्टच्या त्या मॉडेलच्या सगळ्या कठड्याला मॅचस्टिक्सच्या काड्या वापरून टाकल्या. हो का? छान आहे. अरे हा त्याच कठड्याचा भाग वाटत. हो भलताच हुशार आणि इमॅजिनेटिव्ह आहे तो. कसलं आलं इमॅजिनेशन? मॅचस्टिक्सचा कठडा बनवण्यासाठी कसलं लागतं इमॅजिनेशन? लग्नाच्या रुखवतात याहून अवघड गोष्टी असतात. नाही नाही तसं नाही आहे. काय आहे, कठडा हा त्या मॉडेलचा एक भाग आहे, त्याच्याशिवाय इतर अनेक गोष्टी असतात. म्हणजे ते कुठे आहे, कशासाठी आहे, त्याच्या अवतीभोवती काय आहे. तुम्ही पण आर्किटेक्ट वाटतो? नाही मी फाईन आर्ट्सला आहे, पण बराच वेळ मी आर्किटेक्चरच्या मुलांबरोबर असतो. पण मग तुमचा आणि ह्यांचा म्हणजे कसं काय परिचय? माझा आणि ह्यांचा तसा काहीच परिचय नाही आहे. जय मला इथे बसवून गेला, बेल वाजली, हे आले, तर मला वाटलं हे तुमच्यापैकीच कुणीतरी आहेत. आणि मला वाटलं हे तुमच्यापैकी कोणीतरी. जय कुठं आहे?
नाही येईल आता. तुम्ही कोण कोण असता इथे? मी आणि माझा भाऊ जय. माझे आई बाबा नायजेरियाला असतात. अच्छा, म्हणजे 6 महिन्यापूर्वीच गेलेत ते, येतील 2-3 वर्षांनी. सी, इट मस्ट बी इंटरेस्टिंग आउट देअर ना. आय डोंट नो, पीसफुल तर नक्कीच असेल. नाही आणि कसं असतं की आई बाबा नसतात ना इथे, त्यामुळे सगळ्या मित्रांचा अड्डा इथेच पडलेला असतो. नाही ग्रेट. ग्रेट काय त्याच्यात? सॉरी, बरोबर आहे. ऑब्विसली तुम्हाला त्रास होत असणारच, जबाबदारी असते. हो ना, काय होतं? बोला ना. नाही बोला तुम्ही. हा, काय होतं की घरात अनेक माणसं असली ना की जबाबदारी पण शेअर होते ना. पण त्यांनी केली पाहिजे ना शेअर जबाबदारी, घ्यायला लावायची. म्हणजे काय प्रश्नच नाही, नियमच करायचा तसा. मी काय रिंग मास्टर आहे का? इकडे येऊन बघा रोज काय सर्कस चाललेली असते ते. आमच्या मिताला जरा सवयच आहे एक्झॅजरेट करायची. पण कसं असतं की मिता, आजचा प्लॅन जरा बिघडलास ना. तरी मला आवडते सर्कस, छान असते. हत्ती, घोडे, उंट, माकड. सॉरी हा, म्हणजे मला काही त्याच्यात मज्जा बिज्जा वाटत नाही. त्यापेक्षा मला ना एकटीला दूरवर असं कुठेतरी अज्ञातवासात जाऊन राहायचंय. मुंबईतच? हो, मुंबईतच. काय आहे, एक माणूस असतो तो असा एकदा समुद्रकिनारी बसलेला असतो आणि बसलेला असतो कंटाळून, तेवढ्यात समुद्राच्या लाटांबरोबर एक बाटली त्याच्या पायाशी येते. तर बाटली आल्यानंतर तो साजिक बघतो, उघडून बघतो आणि त्यातनं एकदम एक राक्षस बाहेर येतो आणि त्याला म्हणतो की मेरे आका कुछ भी मांगो वगैरे. तर हा म्हणतो की काय देशील? तर राक्षस म्हणतो की काही मोबाईल माग, किंवा लेट्स से कम्प्युटर माग, किंवा असं काय काय अनेक गोष्टी. तर हा म्हणतो की हे सगळं माझ्याकडे आहे, हे सगळं माझ्याकडे आहे, मला मुंबईत एक राहायला झकासा फ्लॅट दे, जागा दे. त्याच्यावर राक्षस काय म्हणतो की अरे गाढवा, जर माझ्याकडे जागा असती तर मी असा बाटलीत कशाला राहिलो असतो. गंमतशीर आहे थोडस, छान आहे. सांगतो आई आता नक्की बोंबळणार आहे. अरे पण तू कशा, मी सांगणार माझ्यामुळे काय, तू माझ्याशी कशाला भांडतो? तू थांब रे जरा, तू सांग ना. हे जाऊ दे गमिते, किती चिडतेस? रोज जय काहीतरी असं करत असतो आणि तू मला रोज हेच सांगतेस. लहान आहे तू अजून बरं का? मी पण लहानच आहे हा, प्लीज. आई बाबा नायजेरियाला गेले तेव्हा आम्ही दोघांनी मिळून प्रॉमिस केलं होतं त्यांना की आम्ही शाण्यासारखे राहू, जबाबदारीने वागू. ह्याला काही आहे का मग जबाबदारी? शिकेल तू हळूहळू. तरी मी तुम्हाला सांगत होतो ताई नक्की चिडणार म्हणून. हे मी खरंच जाऊ का रे गोडाऊनमध्ये? ए गप्प बस, तू पाहिलेस का ते गोडाऊन कसं दिसतं ते? काही नाही, काय झालंय, ताईने तुला नीलाच्या बॉयफ्रेंडचा मित्र समजले म्हणून ती चिडले, बाकी काय. अरे बॉयफ्रेंड कसला आला आहे, आज पहिल्यांदा तर भेटतायत ते. मग तुझा सगळा प्रोग्राम फ्लॉपच झाला ना. शी जाऊ, तू बघितलंस तरी का त्याला? मी बघितलं, मला आवडला तो. हो झाला आहे किती पण, पण किती क्यूट आहे तो. जाऊ दे बाई तो विषय, या आजच्या सगळ्या गोंधळामुळे ना मिता मला काही होपच नाही. हे सगळं तुझ्या लाडक्या जयमुळे झालंय. बघ आणि कसलं घाणेरडं म्युझिक लावून बसलाय, लाज एका मग त्याला काही. थांब जगत, बंद करा ते. सकाळपासून झालाय तेवढा गोंगाट पुरे झाला. तू चिडतेस काय? ओके सॉरी, पण जरा आमचा पण प्रॉब्लेम ऐकून घे तू. ए जन्मभर तुम्हाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतातच, रोज मी काय त्रास सहन करायचा त्याचा? ओके सॉरी. आज तो मुलगा पहिल्यांदा लीनाला भेटायला आला होता आणि आम्ही काय बावळटपणा केला माहितीये.
तो इथे बसलेला आणि मी त्याच्यासमोर दुधाची पिशवी घेऊन आले. अगं पण तो तुला बघायला कुठे आला होता? अरे पण जनरल इम्प्रेशन म्हणून काय असतं की नाही? आणि बघायला वगैरे म्हणू नकोस तू, मला आवडत नाही तो शब्द. अगं पण या सगळ्यामध्ये आमची काय चूक? हा हा अशोक नसताना इथे तर तो जाऊन परत आला असता थोड्या वेळाने. आणि तू ह्याला घरी बसून कुठे गेलास जय? आम्ही त्याचं सामान आणायला गेलेलो हॉस्टेलवर. का? आज त्याला हॉस्टेलमधनं काढून टाकलं. काढलं? का काढलं रे तुला हॉस्टेलमधून? ड्रग्स घेतो असं संशयावरून. हा मुलगा शांतपणे सांगतोय की मी ड्रग्स घेतो म्हणून मला हॉस्टेलमधून काढून टाकलं. डू यू नो ऍट लीस्ट व्हॉट डू यू मीन? अगं हा ड्रग्स घेत नाही. हॉस्टेलमधली काही मुलं ड्रग्स घेतात तसं अथॉरिटीनाच कळलं. याच्यावर संशय आला म्हणून ह्याला काढून टाकलं. अगदी एवढा मनमानी कारभार असतो नाही का तुमच्या हॉस्टेलमध्ये? सांगतोय, एक तर तडका फडकी काही निर्णय घेतला ना तर त्यांना वाटतं की आपण काहीतरी केल्यासारखं. त्यातून हा वयाने मोठा पडतो त्यामुळे इतरांना नादी लावतो असं वाटू शकत. त्यात हा काहीही बोलत नाही. स्वतःची केस मांडायची कशी हेही त्याला माहिती नाही. 6 महिन्यापूर्वी हा साताऱ्यावरनं इकडे आला. मुंबईची काही माहिती नाही, इकडे कोणी नातेवाईक नाही. आता तूच मला सांग, अशा वेळी आम्ही त्याला मदत नाही करायची तर काय करायचं सांग? दरवेळेला तुम्ही मला असं इमोशनल ब्लॅकमेल करता. आपलं कुणाचं झालं की 405 आनंद नाहीच. त्याची दुसरी काय सोय झाली ना की तो लगेच निघून जाईल. हा तोवर राहू दे ना प्लीज. ए ताई प्लीज प्लीज. करायचं ते करा रे. बुर्जी बुर्जी ताई तू नको अजिबात उठू नको. मी करतो ना फर्स्ट क्लास. मी बनवतो फर्स्ट क्लास. मस्का मारू नको ताई. तो तुला बनवतो. रिलॅक्स यार, ये सब तो होता ही है. मग कधी लीनाचं लग्न? अरे लग्न कुठे इतक्या, कधी त्यांची ओळख होऊ दे, जरा कम्युनिकेशन होऊ दे त्यांच्यात. सोड हा सोड, कम्युनिकेशन झालंय. तुला काय माहित? अगं मगाशी आम्ही आलो ना तेव्हा दोघे एकमेकांकडे बघून हसत होते. हे ते त्यांनी विनोद सांगितला म्हणून जोक सांगितला त्याने. आईला पहिले भेटू त्याला आणि जोक सांगितला, ग्रेटच आहे. शी आजच्या दिवसात काय काय झालं. मी टूथपेस्ट गिळली, मग दूध उतू गेलं, संध्याकाळी आणलं तर पिशवी फोडताना ते लाइटरवर सांडलं आणि मग गॅस. जय जय तू माझी इमर्जन्सी खाडेपेटी घेतली ताबडतोब तू रिप्लेस कर. हॅलो हॅलो, तुमचं काही राहिलं का इथे? काही विसरलात का तुम्ही? करतो हो. काय माझी काडेपेटी? ओ आय एम सॉरी. नाही नाही राहू दे राहू दे, बसा. मी एक गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी. थँक यू. धक्का भी लागल कबाड़.